नमस्कार विद्यार्थ्यांनो, एक्झाम गुरु या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. तर विद्यार्थ्यांनो, एक महत्त्वाची भरती प्रक्रिया निघालेली आहे. रेल्वे भरती बोर्ड याकडनं NTPC नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरीमध्ये मोठ्या प्रमाणात भरती प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. ऑल ओव्हर इंडियामध्ये ही भरती प्रक्रिया असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि याच्यामध्ये जर पात्रता बघितली तर 12वी असणारे विद्यार्थी आणि ज्यांची ग्रॅज्युएट झालेले असे विद्यार्थी याच्यामध्ये फॉर्म भरू शकणार आहात. आणि एकूण जवळपास पदे हे 11,000 जास्त आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे रेल्वे हा भारतामधील सर्वात जास्त रिक्रुटमेंट करणारी जी काय आपली संस्था आहे. तर याच्यामार्फत मोठ्या प्रमाणामध्ये भरती प्रक्रिया निघालेली आहे. त्याचे जे शॉर्ट नोटीस आलेली आहे त्याची माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. त्याबद्दल जे विद्यार्थी नवीन असतील ते सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे, त्यासोबत तुम्ही ही माहिती इतर विद्यार्थ्यांना जास्त शेअर करायचे, व्हिडिओला लाईक करायचे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड, तर बघा रिक्रुटमेंट ऑफ द नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी NTPSC ग्रॅज्युएट अँड अंडर ग्रॅज्युएट पोस्ट. आता इम्पॉर्टंट डेट्स काय काय बघा. तर ओपनिंग डेट ऑफ ॲप्लिकेशन म्हणजे काय, फॉर्म भरायला सुरुवात होण्याची जी डेट आहे ती आहे 14/9/2024. या दिवशी तुम्ही फॉर्म भरू शकणार आहात व या तारखेच्या अगोदरच आपल्याला डिटेल नोटिफिकेशन पूर्ण तुम्हाला बघायला मिळणार आहे. त्यानंतर लास्ट डेट ही असणार आहे ती 13/10/2024 ही असणार आहे फॉर्म भरण्याची. आता याच्यामध्ये कोणत्या कोणत्या पोस्ट आहेत ते बघणं महत्त्वाचं आहे. तर बघा, आता याच्यामध्ये पहिलं जे आहे ते ग्रॅज्युएट पोस्ट आहे. तर ग्रॅज्युएट पोस्टमध्ये बघा, तिकीट सुपरवायझर, स्टेशन मास्तर, गुड्स ट्रेन मॅनेजर, ज्युनियर अकाउंट, सिनियर क्लर्क कम टायपिस्ट, या सर्व गोष्टी, या सर्व ज्या पोस्ट आहेत या सर्व पोस्ट तुम्हाला ग्रॅज्युएट, जे विद्यार्थी ग्रॅज्युएट झाले आहेत या सर्वासाठी ह्या पोस्टवर तुम्हाला ॲप्लिकेशन करता येणार आहे. त्याच्यामध्ये तुमचं बघितलं एज लिमिट जी असणार आहे ते कमीत कमी 18, जास्त जास्त 36 वर्ष, आणि तुमच्या कॅटेगरीनुसार तुम्हाला तिथे रिलॅक्सेशन मिळालेलं असणार आहे. आणि एकूण पोस्ट जर बघितल्या तर ग्रॅज्युएट जे विद्यार्थी असणार आहेत त्यांच्यासाठी एकूण पोस्ट आहेत जवळपास 8,000 जास्त. त्यानंतर बघा, अंडर ग्रॅज्युएटच्या पोस्ट ज्या आहेत त्याचं फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे 21/9/2024, आणि तुम्ही 20/10/2024 तुम्ही फॉर्म भरू शकणार आहात. त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या पोस्ट आहेत बघा, तर तिकीट क्लर्क, अकाउंट कम क्लर्क टायपिस्ट, ज्युनियर क्लर्क आणि ट्रेन क्लर्क या पोस्ट आहेत तुमच्या अंडर ग्रॅज्युएटसाठी. याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर तुमचे एज लिमिट असणार आहे ते 18 वर्ष कमीत कमी आणि 33 वर्ष जास्तीत जास्त, आणि तुमच्या कॅटेगरीनुसार तुम्हाला तुमचं एज रिलॅक्सेशन मिळणार आहे. याच्यामध्ये पण बघा, जवळपास 3,000 जास्त जागा याच्यामध्ये पण तुम्हाला असणार आहेत. म्हणजे बघा, जे ग्रॅज्युएट आहेत त्यांच्यासाठी 8,000 जास्त जागा आहेत, आणि जे अंडर ग्रॅज्युएट आहेत त्यांच्यासाठी तुमच्या जवळपास 3,000 जास्ती जागा आहेत. जे जे विद्यार्थी 12वी पास झाले आहेत ते विद्यार्थी अप्लाय करू शकता अंडर ग्रॅज्युएटसाठी, आणि जे ग्रॅज्युएट झालेले आहेत ते दोन्ही पोस्टसाठी तुम्ही ॲप्लाय करू शकता. या पोस्टसाठी फी किती असणार आहे बघा, तर ऑल कॅन्डिडेट जे कास्टमध्ये येत नाहीत अशा विद्यार्थ्यांसाठी 500 फी असणार आहे. त्याच्यामधले 400 तुम्हाला तुम्ही एक्झामला बसल्यानंतर तुम्हाला तिथे परत मिळणार आहेत. आणि जे ऑदर आहेत SC ST एक्स सर्व्हिसमॅन फिमेल कॅन्डिडेट यांच्यासाठी 250 फी असणार आहे. आणि ती 250 फी तुम्हाला तुम्ही एक्झामला अपियर झाल्यानंतर तुम्हाला ती तुमच्या अकाउंटवरती परत मिळणार आहे. तर विद्यार्थ्यांनो, ही एक शॉर्ट नोटीस आलेली आहे RRBकडनं. वेगवेगळ्या RRBच्या ज्या वेबसाईट आहेत त्या वेबसाईट तुम्हाला इथे दिलेल्या आहेत, आणि या RRBच्या रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डच्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही नोटिफिकेशन डाउनलोड करू शकता. डिटेल नोटिफिकेशन अजून आलेलं नाही विद्यार्थी मित्रांनो. ज्यावेळेस डिटेल नोटिफिकेशन येईल त्यावेळेस मग आपण आपला पूर्ण डिटेल व्हिडिओ बनवणार आहोत. पोस्ट वाईज तुमचे एज्युकेशन क्वालिफिकेशन, तुमचं पे स्केल, सर्व गोष्टी आपण तिथे बघणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, सध्या फक्त लक्षात ठेवायचं तुम्हाला अंडर ग्रॅज्युएट आणि ग्रॅज्युएटसाठी रेल्वेकडनं मोठ्या प्रमाणात भरती प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. तर जे जे विद्यार्थी वेगवेगळ्या एक्झामची तयारी करतात त्या विद्यार्थ्यांनी याचा क्रायटेरिया बघून घ्यायचा आहे, आणि आपण जर एलिजिबल असाल तर तुम्ही ते याची फॉर्म भरायची डेट लक्षात ठेवायची आहे. तर आता मग विद्यार्थी मित्रांनो, आजच्या वेळेच्या माध्यमात तुम्हाला एवढीच माहितीची होती. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला ही आपली माहिती आवडत असल्यास नक्की आपल्या एक्झाम गुरु चॅनलला
सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक गोष्टीचं नोटिफिकेशन व अपडेट लगेच मिळून जाईल. त्यासोबत तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. व तुम्ही ही माहिती तुमच्या इतर ग्रुपवरती जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.